एकीकडे सेना भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे मात्र आपल्या मित्रपक्षांना न विचारण्याचं काम भाजप सेनेने केल्याने आता घटक पक्षीही जागा वाटपाबाबत संभ्रम अवस्थेत आहेत अशी खंत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांना एकत्र घेत संवाद ठेवते तसा संवाद युतीमध्ये घटक पक्षाशी ठेवला जात नसल्याची खंत विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे. निवडणुका जाहीर झाल्यात, आचारसंहिता लागू झाली आहे, 27 तारखेपासून अर्ज भरणं सुरू आहे, तरी आणखीन युतीची घोषणा होत नाही. याचं खरंच एक थोडंसं आश्चर्य आमच्या छोट्या पक्षांना नक्कीच वाटतंय. जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वांनीच असे त्यावेळी जाहीर केलं होतं की अगोदर घटक पक्षांच्या बरोबरचे जागा वाटप होईल आणि त्यानंतर शिवसेना भाजपाचं जागा वाटप होईल. परंतु आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचंच बोलणी सुरू आहे. घटक पक्ष जे आम्ही आहोत आमच्याबरोबर त्यांनी 1-2-3 वेळेस चर्चा जरूर केली आहे, पण आणखीन काही तशी चर्चा अंतिम ह्याच्यापर्यंत काही जात नाही. म्हणून माझं मी भारतीय जनता पक्षाला सुद्धा म्हणालो आहे की अगोदर आपण आमच्याशी चर्चा करा, नक्की जागा आम्हाला ठरवा आणि नंतर शिवसेना भाजपची जागा आपण ठरवा. आपण राष्ट्रवादीची जी अवस्था आहे ती खूप असं आहे. या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामने 12 जागांची मागणी केलेली आहे. त्याच्यावर 1-2 वेळेस आमचं 2-3 वेळेस माननीय चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे. आता पुढच्या हे 2-3 दिवसामध्ये आणखीन बोलणी होतील अशी अपेक्षा आहे. परंतु मगाशी म्हणलं तेच आमचं म्हणणं आहे की अगोदर घटक पक्षांच्या बरोबर खरं तर बोलणं आवश्यक आहे.